आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला ऐकण्यास आजच्या ठळक घडामोडींवर. गोव्याच्या राजकीय समुद्रात पक्षांतराची लाट, 30 राफेल लढाऊ विमाने वायुदलाच्या ताफ्यात दाखल. बेंगलोर लॉकडाऊनची तज्ज्ञांची शिफारस. शिवकुमार सिद्धरामय्या यांच्यासह नेत्यांवर गुन्हा दाखल. गान कोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण. चेकपोस्ट वर आढळला 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह. जानेवारीतच होणार सीमा भागातील साहित्य संमेलने. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी 5 पैकी 3 राज्यांच्या निवडणुका लढवणार. निष्पापांच्या सुटकेसाठी केंद्राकडे पाठपुरावा. संक्रांतीसाठी यशवंतपूर बेळगाव रेल्वे. रंगोली के सप्त रंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणूक जाहीर होताच गोव्याच्या पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. विज्ञान तंत्रज्ञान मंत्री भाजप आमदार मायकेल लोबो आणि आमदार प्रवीण झांटे यांनी सोमवारी भाजपचा राजीनामा दिला. लोबो यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालय आणि विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला. मंत्रीपदाबरोबरच आमदारकी आणि पक्षाचाही राजीनामा दिल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. लोबो कळंगूटचे आमदार होते. लोबो यांच्या पाठोपाठ मये विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण झांटे यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली. ते मगोपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राज्यातील जनता भाजपच्या कारभारावर समाधानी नाही असा दावा लोबो यांनी केला. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते अशी टीका त्यांनी केली. दरम्यान या राजीनामा सत्रामुळे निवडणुकीत भाजपला काहीच फरक पडणार नसल्याचा दावा पक्षाने केला. काही जणांनी राजीनामा दिला असला तरी गोव्यातील जनता पुन्हा भाजपला सत्तेची संधी देईल असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला. 30 राफेल लढाऊ विमाने वायुदलाच्या ताफ्यात दाखल. भारतीय वायुदलातील सर्वात अत्याधुनिक मध्यम वजनाची लढाऊ विमाने म्हणून राफेल लढाऊ विमान ओळखलं जातं. फ्रान्स देशाचे तंत्रज्ञान असलेल्या राफेल लढाऊ विमानाचा ताफा येत्या एप्रिल महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे. आतापर्यंत 30 राफेल विमाने भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 3 राफेल विमाने दाखल होणार असून एप्रिल महिन्यात उर्वरित 3 विमाने दाखल होणार आहेत. यापैकी शेवटी 3 राफेल विमाने ही आणखीन अत्याधुनिक असणार आहेत. भारतीय वायुदलाच्या मागणीनुसार दाखल होणाऱ्या शेवटच्या 3 राफेलमध्ये आवश्यक बदल केले जात आहेत. 2010 नंतर विविध चाचण्या घेतल्यावर विविध लढाऊ विमानांमधून राफेल विमानांची निवड करण्यात आली आणि 2016 मध्ये राफेल करारावर शिक्कामोर्तब करण्यात आला. प्रत्यक्षात जुलै 2020 मध्ये पहिले राफेल भारतीय वायुदलात दाखल झाले. हे राफेल जरी अत्याधुनिक असले तरी बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार, तंत्रज्ञानानुसार काही बदल करावे लागतात. आता गेली 2 वर्ष भारतीय वायुदल राफेलचा पुरेपूर वापर करत असून यामध्ये काही बदल सुचवले आहेत जे शेवटच्या 3 राफेल मध्ये केले जातील अशी तरतूद करार करताना करण्यात आली आहे. बेंगलोरात लॉकडाऊनची तज्ज्ञांची शिफारस. राजधानी बेंगलोरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे प्राथमिक पातळीवर 10 दिवस लॉकडाऊन जारी करण्याची शिफारस कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने राज्य सरकारकडे केली आहे. सोमवारी विधानसौधमध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर के सुधाकर यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची बैठक झाली. सध्या बेंगलोरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे जिल्ह्यापुरते लॉकडाऊन करावे. इतर ठिकाणी रुग्ण वाढल्यास त्या ठिकाणीही लॉकडाऊन जारी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. पण
आरोग्य मंत्री डॉक्टर सुधाकर यांनी लॉकडाऊन करण्यास नकार दिला. याआधी लॉकडाऊन जारी केल्याने सरकारसह सर्वच जणांना आर्थिक फटका बसला. गेल्या 2 वर्षात आता कुठे व्यापार व्यवसाय रुळावर येत होते. कडक निर्बंध करून कोरोनावर नियंत्रणाचा प्रयत्न केला जाईल असे डॉक्टर सुधाकर यांनी सांगितले. 8 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणी कोरोना कर्फ्यू लागू केला आहे. आवश्यकतेनुसार आणखीन कडक निर्बंध लागू करण्यात येतील. मायक्रो कंटेनमेंट झोन कंटेनमेंट झोनच्या संख्येत वाढ करण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिली. शिवकुमार सिद्धरामय्या यांच्यासह नेत्यांवर गुन्हा दाखल. कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक काँग्रेसने मेकेदाटू प्रकल्पाची मागणी करत आपला पायी मोर्चा पुन्हा सुरू ठेवला. परंतु शिवकुमार विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि पक्षाच्या 35 नेत्यांवर स्थानिक पोलिसांनी पदयात्रेच्या प्रारंभावेळी कोविड प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. यावर शिवकुमार यांनी सरकारला आणखीन खटले दाखल करण्याचे आवाहन केले. दरम्यान कावेरी नदी ओलांडून मेकेदाटू प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीच्या मागणीसाठी काँग्रेसची पदयात्रा सोमवारी मडप्पन दोद्दी गावात दुपारच्या जेवणासाठी थांबून 16 किलोमीटरचा प्रवास करून रात्री कनकपूर शहरात पोहोचली. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना ताप आल्याने ते पदयात्रेत सहभागी होऊ शकले नाहीत. पदयात्रेत भाग घेतलेल्या 1000 लोकांच्या याद्या आणि छायाचित्रे तुम्हाला देऊ असेही त्यांनी सांगितले. तर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आता गुन्हे नोंदवले गेले आहेत. तरतुदीनुसार पुढे जे काही करावे लागेल ते आपोआप होईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले. गान कोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण. प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 92 वर्षीय गायिका लता मंगेशकर, ज्यांना भारताची गान कोकिळा म्हणून देखील ओळखले जाते, सध्या मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना इतर आरोग्य समस्या आहेत आणि वयाचा घटक पाहता डॉक्टर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत अशी माहिती हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली. चेकपोस्टवर आढळला 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह. शेजारील महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तेथून येणाऱ्यांवर नजर ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या 12 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याने कागवाड चेकपोस्टवरील चाचणी दरम्यान आढळून आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचसाठी चाचण्यांची संख्या वाढवली आहे. परराज्यातून येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात असून कोरोनाच्या दोन्ही डोसची सक्ती करण्यात आली आहे. बेळगाव ते महाराष्ट्र आणि गोवा ते बेळगाव या दरम्यानच्या मार्गांवर चेकपोस्ट स्थापण्यात आले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील विविध चेकपोस्टला भेट दिली असून तेथील व्यवस्थापन आणि खबरदारीची माहिती घेतली जात आहे. कागवाड येथील चेकपोस्टवर रविवारी महाराष्ट्रातून येणाऱ्या 12 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे त्यांना प्रवेश दिलेला नसून परत महाराष्ट्रात पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर सक्ती केली आहे. तपासणी नाक्यावर चाचण्याही सुरू आहेत असेही जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले. जानेवारीतच होणार सीमा भागातील साहित्य संमेलने. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. फेब्रुवारीपर्यंत यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीतच सीमा भागातील संयोजकांनी साहित्य संमेलन भरवावीत असा निर्णय संमेलन महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आणि संयोजकांची बैठक सोमवारी गिरीश कॉम्प्लेक्स येथे झाली. अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नागेश सातेरी होते. प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले, संमेलन नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दर्शविला आहे. यामुळे संयोजकांनी कोरोना निर्बंध पाळत साधेपणाने संमेलनाचे आयोजन करावे. ॲडव्होकेट नागेश सातेरी म्हणाले, शहरात होणाऱ्या संमेलनाच्या संयोजकांनी परवानगीसाठी मनपा आयुक्त तर तालुक्यात होणाऱ्या संमेलन संयोजकांनी तहसीलदार यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज करावेत. आवश्यक ठिकाणी मदत करण्यात येईल. गुणवंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातून साहित्यिक येण्यास कोणताही अडथळा नाही, त्यामुळे संयोजकांनी स्थानिक आणि बाहेरील साहित्यिकांच्या उपस्थितीत संमेलन घ्यावे. एम बी गुरव, बाबूराव गौंडवाडकर, शिवाजी कुट्रे, प्राध्यापक मनीष नाडगौडा, रोशनी हुंद्रे, चंद्रशेखर गायकवाड आदी उपस्थित होते. मधु पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी 5 पैकी 3 राज्यांच्या निवडणुका लढणार.
देशात उत्तर प्रदेश सह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या 5 पैकी 3 राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक मैदानात उतरणार आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आगामी 5 पैकी 3 राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होईल. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे 4 आमदार होते, त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली. मणिपूरमध्ये आम्ही 1-5 ठिकाणी निवडणूक लढू. गोव्यात काँग्रेस TMC राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती, त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिली. पुढील 2 दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झाली आहे. या सर्वांची एक मोठी बैठक होईल. इथं काही जागा लढवण्यावर आमची चर्चा झाली आहे. उद्या लखनौमध्ये जागांची वाटप घोषित होईल. पुढील आठवड्यात आम्ही सर्व उत्तर प्रदेशमधील प्रचारात सहभागी होऊ. उत्तर प्रदेशमधील परिस्थिती खूप बदलली आहे, असंही पवारांनी नमूद केलं. निष्पापांच्या सुटकेसाठी केंद्राकडे पाठपुरावा. बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर बेळगाव आणि परिसरात उमटलेल्या निषेधाच्या घटनांनंतर अनेक तरुणांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करून तपासाविनाच पोलिसांनी निष्पाप तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या सर्व प्रकाराकडे प्रधानमंत्री, गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे दाद मागितली आहे. याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एका शिष्टमंडळाने नुकताच 2 दिवसांचा दिल्ली दौरा केला आहे, अशी माहिती तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी दिली. तालुका समितीच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानानंतर कारवारचे खासदार अनंत कुमार हेगडे आणि खानापूरच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी कसलाच निषेध नोंदविला नाही, याबद्दल नाराजी व्यक्त करून निषेध नोंदविण्यात आला. तसेच दोन्ही समिती संघटनांमध्ये एकीच्या प्रक्रियेला खो घालणारे माजी आमदार अरविंद पाटील यांचाही निषेध नोंदविण्यात आला. संक्रांतीसाठी यशवंतपूर बेळगाव रेल्वे. नैऋत्य रेल्वेकडून रेल्वे क्रमांक 06597 आणि 06598 ही यशवंतपूर बेळगाव यशवंतपूर संक्रांती फेस्टिवल रेल्वेची एक फेरी सुरू करण्यात आली आहे. पोंगल आणि सबरीमला उत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वे आहे. यशवंतपूरहून 13 रोजी रात्री 9:30 निघणार आहे. तुमकूर अर्सिकेरी दावणगिरी मार्गे धारवाडला 5:30, लोंढ्यात 7:10, खानापूरमध्ये 7:35 तर बेळगावात 8:35 पोहोचेल. परतीच्या प्रवासात 14 रोजी रात्री 9:20 ही रेल्वे बेळगावहून यशवंतपूरसाठी निघेल. लोंढा अळणावर धारवाड मार्गे दुसऱ्या दिवशी 8:30 यशवंतपूरला पोहोचेल. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaon vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai behtareen service ka vishwas. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही
साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 08312435777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता गंभीरपणे जाणवू लागली आहे। अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे। त्यासोबतच ओमायक्रॉन बाधितांचा आकडा देखील चिंताजनकरित्या वाढू लागला आहे। राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने गंभीर रूप धारण केलं असून पॉझिटिव्हिटी रेट तब्बल 25% गेला आहे। या पार्श्वभूमीवर आता दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला असून दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये आणि हॉटेल्स रेस्टॉरंटसाठी हा निर्णय लागू असणार असल्याचं दिल्ली सरकारने जारी केलेल्या नव्या कोरोना नियमावलीमध्ये नमूद केलं आहे। सोमवारी दिल्लीच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आता 25% वर पोहोचला आहे। सोमवारी दिल्लीत 24 तासात 19,166 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली। त्यासोबतच 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि दिल्लीचं प्रशासन सतर्क झालं असून नव्याने नियमावली जारी करण्यात आली आहे। दिल्लीतील सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे दिल्लीतील सर्व खासगी कार्यालयांना टाळे ठोकण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। मंत्री शशिकला जोल्ले यांना हंचिनाळ ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यासाठी निवेदन। हंचिनाळ तालुका निपाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने कोगनोळी हंचिनाळ रस्ता तात्काळ तयार करण्याबाबत निपाणी मतदारसंघाच्या आमदार आणि कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडे निवेदन देण्यात आले। गेले 4-5 वर्षांपासून कोगनोळी हंचिनाळ या रस्त्याची दुरावस्था झाली असून या ठिकाणी प्रवास करत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोगनोळी हंचिनाळ रस्ता तयार करावा ही मागणी दोन्ही गावातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। दिनांक 10 रोजी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या भिवशी तालुका निपाणी येथील फार्म हाऊस मध्ये हंचिनाळ ग्रामस्थांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे कोगनोळी हंचिनाळ रस्ता तयार करावा ही मागणी केली। याप्रसंगी MY हवालदार RS चौगुले, विकास नलवडे, केशव पाटील, शिवानंद कनवाडे, तेजस वाघवडे यांच्यासह अनेक युवा वर्ग उपस्थित होता। रामदुर्ग येथील दुकानगाळे धारकांचा लिलावाला विरोध। रामदुर्ग नगरपालिकेने पुनर्वसन केलेल्या खोकी धारकांच्या दुकानगाळ्यांचा लिलाव केला जाऊ नये, वाढीव भाडे द्यावे परंतु त्यांना तेथून हटवू नये अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या रामदुर्ग तालुका समितीने केली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या रामदुर्ग तालुका समितीच्या शिष्टमंडळाने आज उपरोक्त मागणीचे निवेदन रामदुर्ग नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांसह बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले। रस्त्यावर व्यापार करणाऱ्या खोकीधारक छोट्या दुकानदारांमुळे रहदारीस अडथळा होण्याबरोबरच अन्य समस्या उद्भवत असल्यामुळे रामदुर्ग नगरपालिकेने या खोकीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला। आता रामदुर्ग नगरपालिकेवर नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य अधिकाऱ्यांनी या दुकानगाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे। या लिलाव प्रक्रियेला संबंधित गाळेधारकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। आपण संबंधित दुकानगाळ्यांचे मालक असल्यामुळे लिलावाद्वारे आपल्याला तेथून हटवू नये, वाटल्यास वाढीव भाडे आकारणी करावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे। निवेदन सादर करतेवेळी भाकप नेते ॲडव्होकेट नागेश सातेरी, जी व्ही कुलकर्णी, CS खराडे, JM जैने खान यांच्यासह भाकप रामदुर्ग तालुका समितीचे सदस्य उपस्थित होते। मायाका मंदिर उघडण्यासाठी आंदोलन। रायबाग तालुक्यातील चिंचली येथील मायाका देवस्थान उघडण्यात यावे या मागणीसाठी देवस्थानच्या अध्यक्षांसह देवस्थानसमोर पूजा साहित्य विकणाऱ्या दुकानदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। आंदोलनाचे नेतृत्व देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र जाधव, माजी खासदार अमरसिंह पाटील यांनी केले। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मायाका देवस्थान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे। देवस्थान बंद करून दर्शनासाठी मज्जाव करणे हे मुळात घटनेच्या विरोधात आहे। खूप लांबून या देवस्थानासाठी भक्तमंडळी येतात। हे देवस्थान प्रसिद्ध असल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील भाविक दर्शनासाठी येत असतात। अचानक हे देवस्थान बंद करण्यात आल्याने भक्तांची तर गैरसोय झालीच आहे, त्याचबरोबर पूजा साहित्य, फळे आणि फुले
हॉटेलचा व्यवसाय करणाऱ्या 400 हून अधिक व्यापाऱ्यांचा रोजी रोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे असे म्हणणे निवेदनात मांडण्यात आले आहे. आमदार अनिल बेनके यांच्याकडून झोपडपट्टीतील रहिवाशांना घोषणापत्रे वितरण. उत्तर मतदारसंघातील घोषित सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झोपडपट्टीवासियांसाठी घोषणापत्रे वितरण कार्यक्रम आमदार अनिल बेनके यांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. लाभार्थ्यांना घोषणापत्रे देताना आमदार अनिल बेनके म्हणाले की बेळगावातील सर्वात जुनी झोपडपट्टी असलेल्या गँगवाडी आणि रामनगर झोपडपट्ट्यांची फसवणूक झाली आहे, त्यामुळे आज घोषणापत्रे वाटप केल्यामुळे झोपडपट्टीवासियांची सुमारे वर्षभरापासूनची मागणी पूर्ण झाली आहे असे त्यांनी सांगितले. झोपडपट्टी विभागाच्या विकासासाठी सर्व कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाने योजना आखली आहे. यामध्ये सरकार आता सर्व प्रकारचे प्रकल्प पोहोचवेल आणि सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल असेही ते म्हणाले. काही अडथळे आल्यास आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. या संदर्भात खासदार मंगल आंगडी, आमदार अनिल बेनके, झोपडपट्टी प्रदेश अभिवृद्धी अधिकारी लमाणी शंभू लिंगप्पा, हनुमंत कागलकर, भीमराव पात्रोट, गणेश देडे, सुंदर लोंडे, मारुती बडसकर आणि लाभार्थी उपस्थित होते. हलगा येथील वाचनालयातर्फे ML अगरवाल यांचा सत्कार. हलगा तालुका जिल्हा बेळगाव येथील छत्रपती शिवाजी वाचनालयाला पुस्तके भेटी दाखल दिल्याबद्दल वाचनालयातर्फे बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते उर्फ सिंघानिया यांचा सत्कार करण्यात आला. हलगा येथील छत्रपती शिवाजी वाचनालयाला सामाजिक कार्यकर्ते ML अगरवाल यांनी हिंदी, मराठी आणि कन्नड अशी भगवद्गीतेसह विविध प्रकारची 34 पुस्तके भेटी दाखल दिली आहेत. याबद्दल वाचनालयातर्फे त्यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला. गावातील सेवानिवृत्त शिक्षक आणि बालाजी कन्स्ट्रक्शनचे मालक यल्लाप्पा मोनाप्पा सामजी गुरुजी यांनी अगरवाल यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. कार्यक्रमास छत्रपती शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष पिराजी मोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि वाचक उपस्थित होते. कंग्राळी ग्रामपंचायत सदस्यांकडून रोहिओ कामाची पाहणी. कंग्राळी खुर्द या गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी VTO या ठिकाणी सुरू असलेल्या रोहिओ कामाची पाहणी करून गावातील महिला मजूर वर्गाशी संवाद साधून अडचणी जाणून घेऊन कामाचा आढावा घेतला. या गावासह परिसरात सध्या रोहिओ अंतर्गत काम नसलेले येथील जॉब कार्डधारक VTO येथे कामासाठी जात आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कामाची स्थिती पाहून महिला मजूर वर्गाशी संवाद साधून कामाचा आढावा घेतला आणि अडचणींबाबत चर्चा केली. महिला वर्गांनी येण्या जाण्यासाठी वेळ जात असून प्रवासासाठी आर्थिक फटकाही बसत आहे, त्यामुळे लवकरात लवकर भागात काम सुरू करण्याची मागणी केली. यासाठी सदस्यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी BK कंग्राळी उपाध्यक्ष अनिल पावशे, कंग्राळी खुर्द सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैश्यनाथ बेन्नाळकर, TP अभियंते सुधा गौडर, क्लार्क प्रशांत होसमणी उपस्थित होते. रिक्षाचालक खून प्रकरणी धागे दोरे हाती. गांधीनगर मधील मुचंडी गॅरेज जवळ उघडकीस आलेल्या खुनाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. दारू पिऊन गल्लीत सतत दादागिरी, आर्थिक व्यवहारातून भांडण, यातूनच नुहान मोहम्मद नासिर धारवाडकर वय 23 राहणार आश्रय कॉलनी रुक्मिणीनगर या तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली असून मंगळवारी खुनाचे नेमके कारण उघड केले जाणार आहे. कणबर्गी रोडवरील गांधीनगर परिसरातील मुचंडी गॅरेज जवळ नुहान याचा खून झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. त्या ठिकाणी असलेल्या एका जुन्या घरात सडलेल्या अवस्थेत नुहानचा मृतदेह आढळून आला होता. 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नुहानचा खून तो बेपत्ता झाल्याच्या दिवशीच झाल्याचा कयास पोलिसांनी सडलेल्या मृतदेहावरून लावला होता. त्यानंतर तातडीने त्याच्या तपासाला प्रारंभ केला. नुहानला दारूचे व्यसन होते, त्यामुळे तो पिऊन राहत्या ठिकाणी आला की भांडण तसेच आर्थिक व्यवहार देखील होते. त्यातूनही त्याचा अनेक तरुणांशी वाद होत होता. याच वादातून त्याचा काट काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उजगावात 23 रोजी मिनी मॅरेथॉन. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उजगाव
कोनेवाड़ी बसुरते गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी रविवार दिनांक 23 रोजी सुभाषचंद्र बोस जयंतीचे औचित्य साधून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना, उजगाव मराठी साहित्य संमेलन, मळेकर्णी हायस्कूल आणि तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुस्तपणा आणि आळशीपणा वाढत आहे, त्यांना खेळाची आवड लागून त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण आयपीएल महाराष्ट्रात एकीकडे राज्यासह देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ इंडियन प्रीमियर लीगचा 15वा हंगाम पूर्णपणे महाराष्ट्रात आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात संपूर्ण आयपीएल खेळवण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा कंदील दर्शवला आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत अमीन, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि शरद पवार यांची यासंबंधी चर्चा झाली. लवकरच ही मंडळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी परवानगी घेतील असे समजते. तमिळ थलायवाजनं हरियाणाच्या आक्रमणाला रोखलं, 45-26 असा उडवला धुव्वा. बेंगलोर येथे सोमवारी झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या 45व्या सामन्यात तमिळ थलायवाजने हरियाणा स्टीलर्सचा 45-26 असा धुव्वा उडवला. या सामन्याच्या पहिल्या सत्रात थलायवाजने 12 मिनिटात स्टीलर्सला 2 ऑलआउट केले, पण स्टीलर्सने पुनरागमन करत थलायवाज विरुद्ध सलग 11 मिळविले आणि त्यांना सर्व बाद केले. या विजयासह थलायवाज संघ गुणतालिकेत 4 स्थानावर पोहोचला आहे, तर स्टीलर्स 20 7 स्थानावर आहे. तमिळ थलायवाजचा कर्णधार सुजित सिंगने हरियाणा स्टीलर्सला पहिल्या चढाईसाठी आमंत्रित केले. सामन्याला धमाकेदार सुरुवात झाली आणि सुपर 10 मारणाऱ्या रोहित गुलियाला पहिल्या चढाईत सुरजितने डॅश दिला आणि तो स्वतः मॅचच्या बाहेर गेला. यानंतर चढाईत मनजीत आणि बचावात सुरजितने चमकदार कामगिरी करत 5व्या मिनिटाला स्टीलर्सला 9-2 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सागरने आपल्या कलात्मकतेचे दर्शन घडवत सलग 3 टॅकल करत थलायवाजला 16-2 अशी आघाडी मिळवून दिली. सुरेंदर नाडाला बाद करून मनजीतने आपला 50वा रेड पॉइंट मिळविला. विनयला सागरने टॅकल केले आणि थलायवाज संघाने हरियाणाला दुसऱ्यांदा ऑल आउट केले. अतितटीच्या लढतीत जयपूरनं दिल्ली जिंकली. जयपूर पिंक पॅन्थर्सने प्रो कबड्डीच्या 46व्या सामन्यात दबंग दिल्लीचा 30-28 असा पराभव करत रोमांचक विजय नोंदवला. दबंग दिल्लीचा या मोसमातील हा पहिला पराभव असला तरी ते अजूनही पहिल्या स्थानावर आहेत. दुसरीकडे जयपूर पिंक पॅन्थर्स या विजयासह गुणतालिकेत 6व्या स्थानावर पोहोचले आहेत. नवीन कुमारने PKLमध्ये 600 रेड पॉइंट पूर्ण केले. 53व्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला आणि त्याने परदीप नरवालचा विक्रम मोडला. जयपूर पिंक पॅन्थर्सच्या दीपक निवास हुडाने PKLमध्ये आपले 900 रेड पॉइंट पूर्ण केले अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. पूर्वार्धानंतर दोन्ही संघाचे गुण 12-12 असे बरोबरीत होते. जयपूर पिंक पॅन्थर्स आणि दबंग दिल्लीने एकमेकांना पुढे जाऊ दिले नाही. सर्वांच्या नजरा नवीन कुमार आणि अर्जुन देशवाल यांच्यावर होत्या, पण बचाव फळीने दोघांनाही चांगला खेळ करू दिला नाही. एकीकडे अर्जुनने 4 तर नवीन कुमारने 3 गुण घेतले. दोन्ही खेळाडू 2 बाद झाले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.